करणा उभा होऊन जाऊ द्या बारी, कुणाचा गाडा 11 सेकंदात जातोय बघू, होऊन जाऊ द्या बारी। नाही करणार तुम्ही, तुमच्यात हिंमत नाही ती, आत्मविश्वास हरवलेले सगळे नेते आहात तुम्ही, केवळ ईडीमुळे तिकडे गेलेले आहात ईडीमुळे, कुणी इथं शासन नाही तुमच्यातला। जेल मध्ये जायच्या आधी तुम्ही भाजप बरोबर गेला, तुम्ही कुणी शाजूक नाहीत। रुपाली चाकणकरांना माझा जाहीर सवाल आहे, रुपाली ताई तुम्ही ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहात, ते महिला आयोग आमच्या पवार साहेबांनी स्थापन केलेले, एवढी तरी थोडतरी कुठतरी आठवण ठेवा। रुपाली ताई खोटं बोलू नका, ज्या पदावर तुम्ही बसलाय ते पद तुम्हाला केवळ साहेबांमुळे मिळालेले, इतका कृतज्ञपणा करू नका। कुणामुळे संधी मिळाली हे जर तुम्ही विसरणार असेल तर तुमची शेतकरी बांधवांना माझा सवाल आहे, एक झाड असतं झाड, एका झाडावर जर दुसरं झाड उगवलं तर त्याला काय म्हणतात? परत एकदा विचारतो, मला आवाज नाही आला तुमचा। एका झाडावर जर दुसरं झाड उगवलं तर त्या दुसऱ्या झाडाला काय म्हणतात? बांडगुळ। मला वाटलं इकडे वेगळं काय म्हणत असतील। आता ही बांडगुळं कोण कोण आहे ते तुम्ही शोधायची, आणि 2024 निवडणुकीमध्ये यांना घरी बसवायचे लक्षात ठेवा। डॉक्टर अमोल कोल्हे सारखा संसद रत्न खासदार आणि त्याला तुम्ही पाडायची भाषा करता अजित दादा? दादा तुम्हाला मी चॅलेंज केलं तर राजगुरुनगरच्या सभेमध्ये की तुमचा पार्थ पवारला मावळमध्ये उभं करा, निवडून आणा। पण ते नाही, तुम्ही अजून तुम्हाला मतदारसंघात मिळतोय का नाही शंका आहे। आणि इकडे अमोल कोल्ह्यांच्या विरुद्ध जर तुम्ही म्हणला की मी आणि वळसे पाटलांनी ताकद लावली म्हणून अमोल कोल्हे निवडून आले, अहो दादा मग वळसे पाटलांना जिथं उभं करा ना लोकसभेला, करा ना उभं, होऊन जाऊ द्या बारी। कुणाचा गाडा 11 सेकंदात जातोय बघू, होऊन जाऊ द्या बारी। पण नाही करणार तुम्ही, तुमच्यात हिंमत नाही ती, तुम्ही आत्मविश्वास हरवलेले सगळे नेते आहात तुम्ही, केवळ ईडीमुळे तिकडे गेलेले आहात ईडीमुळे, कुणी इथं शाजूक नाही तुमच्यातला। जेल मध्ये जायच्या आधी तुम्ही भाजप बरोबर गेला, तुम्ही कुणी शाजूक नाहीत, कुणी शाजूक नाहीत, स्वच्छ नाहीत। जे स्वच्छ होते ते लढाईची तयारी ठेवली, रोहित दादा पवार असतील, सुप्रिया ताई असतील, अमोल कोल्हे असतील, असे अनेक लोक, जयंत पाटील साहेब असतील, जे जे साहेबांच्या बरोबर राहिले, तुमच्यासारखे सामान्य लोक हे कुठेही मिंदे नाहीत, कुठे लबाडी केली नाही, कुठे भ्रष्टाचारात अडकले नाही, यांना कोणाला नोटीसची ईडीची नोटीस आली तरी घाबरले नाही। अनिल देशमुख सारखा नेता जेलमध्ये जाऊन आला पण नैतिकता सोडली नाही, पवार साहेबांना सोडलं नाही। दादा तुमचं जर पवार साहेबांचं प्रेम होतं, तुम्ही म्हणत होता ना विठ्ठले, छगन भुजबळ म्हणत होते आमचा विठ्ठल विठ्ठला पाया पडतो, हे भुजबळ साहेब म्हणत होते। भुजबळ साहेब तुमचा विठ्ठल आता कुठे आहे? तुमच्या विठ्ठलाला तुम्ही सोडून तुम्ही दुसरा विठ्ठल तिथं बसवला। आता विठ्ठल म्हणे एवढं सोपं आहे का? विठ्ठल व्हायचं म्हणजे आशीर्वाद द्यावा लागतो। आज महाराष्ट्रामध्ये फसवणूक चालली, ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे, मराठा आणि ओबीसी मध्ये वाद लावून देण्याचं काम या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलेलं आहे। पण मित्रांनो, पवार साहेबांनी आयुष्यभर सर्व धर्म समभावाचा विचार जोपासला, पुरोगामित्वाचा विचार जोपासला। आज देवेंद्र फडणवीस आज कुर्ल्यामध्ये भाषण करत होते, आज देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं अनावरण केलं। छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनवता म्हणजे याचा अर्थ तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची अडचण झालेली आहे। शिवाजी महाराजांना एकदा देव बनवलं की तुमचं काम संपलं, देव बनवलं म्हणजे आरती करायला मोकळं झालं। शिवाजी महाराजांच्या विचाराची तुम्हाला घेणं देणं नाही, शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचं तुम्हाला देणं घेणं नाही, शिवाजी महाराजांसारखं वागायचं आचरण करायचं म्हणजे तुम्हाला जमणार नाही, म्हणून तुम्ही त्यांना देव बनवण्याच्या प्रयत्नात आहात, मंदिर बनवून त्यांना एका मंदिरात बसवायचा प्रयत्न तुम्ही करतात। देवेंद्र फडणवीस असतील, अजित दादा असतील, सगळ्यांना, एकनाथ शिंदे असतील, त्यांना माझा जाहीर सवाल आहे, अरे ज्यांनी ज्या जिजाऊ मात्याची बदनामी केली त्यांना तुम्ही महाराष्ट्र भूषण का दिला? छत्रपती शिवाजी राजांना ज्यांनी ज्यांनी वारंवार बदनामी केली त्या सगळ्यांना तुमच्या जवळ का घेता? जे जे घोटाळे करतात, भ्रष्टाचार करतात, त्यांना तुमच्या पक्षात आले की तुम्ही क्लीन देता, क्लीन चिट देता, स्वच्छ करता? माझा सवाल आहे, प्रधानमंत्री या देशाचे, त्यांनी भोपाळच्या सभेमध्ये आरोप केला होता की 70,000 कोटीचा घोटाळा झाला, 4 दिवसापूर्वी अगोदर आरोप केला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी भोपाळमध्ये, आणि 4 दिवसांनी हे सगळे तिकडे गेले आणि शपथविधी घेतला, काय घडलं असं? मग आता आमचा भारतीय जनता पार्टीला सवाल आहे, देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे, पंतप्रधानांना सवाल आहे, तुम्ही जे भोपाळच्या सभेमध्ये जो आरोप केला तो आरोप खोटा होता की खरा होता एकदा सांगा देशाला? खोटा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माफी मागा, आणि जर खरा असेल तर तुमची ईडी सीबीआय गप्प कशी काय बसली?
जर तो तुमचा आरोप खरा होता तर ईडी सीबीआय गप्प कशी काय? ज्या रोहित दादा पवारांनी काहीच केलं नव्हतं त्यांची दोन दोन वेळा बारा बारा तास तुम्ही चौकशी करता, आणि ज्यांनी राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा केला म्हणून प्रधानमंत्री आरोप करतात त्यांना तुम्ही मोकाट सोडता? भ्रष्टाचारी माणूस भाजपाला फार लवकर आवडतो, गुंडगिरी करणारा माणूस देशातला सगळ्या भारतीय जनता पार्टीला आवडतात, पुण्यातले सगळे गुंड पुंड त्यांच्या जवळ घेतलेत, महाराष्ट्र हा गुन्हेगारीमध्ये नंबर वन म्हणला. आपली लोक पहिली म्हणायची महाराष्ट्राचा काय बिहार झाला का युपी झाला का. आता मित्रांनो युपी बिहारला बदनाम करू नका, युपी बिहार पेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय वाईट आहे हे मी नाही सांगत, देशाचा क्राईम रेट सांगतो. देशाच्या क्राईम रेट नुसार महाराष्ट्र हा क्राईम मध्ये एक नंबरला आहे. आता गुन्हेगारी वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्था बिघडलेले, आमच्या आर आबांनी काही नसताना एक शब्द त्यांच्या तोंडून गेला तरी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, पण इथं आमदार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या घालतात तरी फडणवीस म्हणतात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही, अजून राजीनामा देण्याचं धाडस नाही त्यांच्याकडे, नैतिकता नाहीये त्यांच्याकडे, हे फक्त सत्ता पिपासू आहेत. हे म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो, अहो तुम्ही 20-20 वर्ष इथं मंत्री होता. अजितदादा मित्रमंडळाला माझा जाहीर सवाल आहे, जाहीर सांगणं आहे, जर तुम्ही विकासाची काही कामं झाली म्हणून सांगत असताल दादा, तुम्ही 6 वाजता उठतो रोज पाटे उठतो म्हणून सांगता, तुम्ही सकाळी उठून कोणाला भेटता? सामान्य शेतकऱ्यांना भेटता का दादा? कष्टकऱ्यांना भेटता का? कोणाला भेटता 6 वाजता उठून दादा? तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांनाच भेटता ना. सकाळी साखर कारखानदारीचा आढावाच घेता ना, कारखान्यात किती साखर आणि काय बाजार झालाय. अहो दादा या ठिकाणी तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही सगळी नैतिकता विसरलेली आहात. या ठिकाणी आदरणीय